नमस्कार, झेप 2020 या ऑनलाईन विद्यार्थी मार्गदर्शन श्रृंखलेमध्ये मी प्राध्यापक दत्तात्रय मुळे, विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अण्णासाहेब मगर कॉलेज कॅम्पस, पुन्हा सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या ह्या ऑनलाईन विद्यार्थी मार्गदर्शन श्रृंखलेमध्ये आज मी पुन्हा एकदा माझा एक माजी विद्यार्थी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. त्यांनी अगदी अल्पावधीमध्ये खूप मोठी अशी झेप घेतलेली आहे आणि त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये एक फार मोलाची अशी कामगिरी बजावलेली आहे. तर ती कामगिरी कोणती आहे, त्यांनी ती कशी बजावली, याच्याबद्दल आज मी त्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. तर आज आपल्या बरोबर माझा एक माजी विद्यार्थी श्री समीर कांतीलाल शेलार हा उपस्थित आहे. त्यांनी सुरुवातीला डिप्लोमा इन कॉम्प्युटर मेकॅनिकल डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. डिप्लोमा इन मेकॅनिकल केल्याच्या नंतर त्यांनी बीई मेकॅनिकल पूर्ण केलं आणि बीई मेकॅनिकलच्या पूर्णत्वानंतर त्याने एका उच्चस्तरीय कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. पण नोकरी स्वीकारत असताना किंवा नोकरी करत असताना त्याच्या डोक्यामध्ये सारखे विचार चालू होते की आपण काहीतरी वेगळं करावं. आपण ज्या पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा खरा उद्देश हा काहीतरी उत्पादन प्रक्रियेमध्ये आपलं सहकार्य देणं आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन रोजगार निर्मिती करणं हे खरं प्रामुख्याने पर्पज असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा. तर त्या दृष्टीने आपण काहीतरी करावं आणि ते करत असताना विचार करत असताना त्यांनी निवड केली ती आपला ग्रामीण भागातला, त्याचा बेस तो शिरूर तालुक्यातला असल्यामुळं, अगदी गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अगदी जवळ त्याचं गाव असल्यामुळं त्यांनी सर्वांना ऊसासारख्या पिकाचा त्याच्या बरोबर नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असायचा तो, किंवा त्याच्या परिसरामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये ऊसाचं पीक आहे. मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली की ह्या ऊसाच्या रिलेटेड आपल्याला काही करता येईल का, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आणि ऊस ह्या पिकाच्या दृष्टीने काही करता येईल का. मग त्याच्या असं लक्षात आलं की ऊस हा साधारणतः सीझनल पीक आहे, म्हणजे साधारणतः 3 ते 4 महिने ऊस उपलब्ध असतो, तेवढ्या वेळापुरता तो साखर कारखान्यांना जातो किंवा गुऱ्हाळांना जातो, साखर निर्मिती होते किंवा आपल्याला रस प्यायला मिळतो. पण उरलेले 7-8 महिने काय, तर 7-8 महिने आपल्याला ऊस उपलब्ध नसतो, ऊसाचा रस उपलब्ध नसतो. तो फार तसा आरोग्यासाठी ऊसाचा रस हा फार पोषक आहे पण तो उपलब्ध नसतो. मग त्याने त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली की हा ऊसाचा रस 12 महिने आपल्याला उपलब्ध करून देता येईल का. मग सद्यस्थितीमध्ये तर तसं काही तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं की ऊसाचा रस 12 महिने आपल्याला हवा म्हणजे पॅकबंद स्वरूपामध्ये उपलब्ध करून देता येईल अशी सुविधा उपलब्ध नव्हती. मग त्याने त्याचाच ध्यास घेतला, त्याच्यावरती त्याने अभ्यास चालू केला, त्याच्यावरती त्याने थोडं संशोधन चालू केलं आणि त्याच्या त्या संशोधनाला आपल्याला खरं अभिमानाची गोष्ट वाटते की ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने एका संशोधनाचा ध्यास पकडला आणि त्याने ते संशोधन पूर्ण करून दाखवलं आणि आज त्याने ती किमया करून दाखवलेली आहे की ऊसाचा रस हवाबंद पद्धतीमध्ये किंवा डबाबंद स्वरूपामध्ये 12 महिने आता बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे. नुसतं तो एवढंच करून त्याच्यावरती संशोधन करून नाही थांबला, तर आता आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने जे आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही अभियंत्यांना जर बजावायची आहे, पण त्यासाठी आपला प्रॉडक्ट हा आपलाच असला पाहिजे आणि आपला प्रॉडक्ट हा आपलाच ठरवण्यासाठी, जगावरती त्याची मालकी दाखवण्यासाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म असतो, ते म्हणजे पेटंट मिळवणं. मग त्याने त्या दृष्टीने वाटचाल चालू केली आणि मला सांगायला पुन्हा एकदा फार मोठा अभिमान वाटतो की ह्या युवकाने भारतातलं पहिलं ऊसाचा रस हे हवाबंद स्वरूपामध्ये किंवा डबाबंद स्वरूपामध्ये साठवून विक्रीचं त्याने पहिलं पेटंट मिळवलेलं, भारतातलं पहिलं पेटंट. तर ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा समीरचं त्या कामगिरीबद्दल खूप सारं असं अभिनंदन करतो आणि यानंतर मी फारसा वेळ न घेता थेट समीरला इथे पाचारण करतो, समीरला विनंती करतो की त्याने आपलं मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार सर, सर्वप्रथम मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवल्याबद्दल आणि मला ते योग्यतेचं समजल्याबद्दल आपलं मी मनापासून आभार मानतो. आणि आता सरांनी माझ्याबद्दल मार्गदर्शन म्हणजे इंट्रोडक्शन दिलं की डिप्लोमा डिग्री, मी मेकॅनिकल डिप्लोमाला 2011 मध्ये ऍडमिशन घेतली होती आपल्या आय ओ टी कॉलेजमध्ये, त्यानंतर कम्प्लीट केली 2000 ला, त्यानंतर माझं कॉलेज कॅम्पस सिलेक्शन झालं आणि एका चांगल्या कंपनीमध्ये मी जॉब सुरू केला. परंतु बी ला असताना किंबहुना इंजिनिअरिंगला आल्यानंतर मनात सतत एक प्रश्न होता की आपण भविष्यात म्हणजे ज्यावेळेस आपण बी कम्प्लीट होईल त्यानंतर आपण जॉब करायचा की बिझनेस करायचा, मग बिझनेस करायचा तर कुठला करायचा, बिझनेसचं कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं की कशा पद्धतीने बिझनेस करायचा कुठला करायचा. आता सर्वांनी त्यावेळेस सजेस्ट केलं, मित्रमंडळी असतील सर्वांनी सांगितलं की आपण मेकॅनिकल इंजिनियर आहोत तर मग मेकॅनिकल रिलेटेड कुठलाही बिझनेस करायचा. मग वेगवेगळ्या वर्कशॉप वरती जाऊन भेट देऊन आलो, सीएनसी असतील, व्हीएमसी असतील,
पावडर कोटचे असतील, लेझर कटचे असतील, तिथे जायचो. तिथे गेल्यानंतर त्या मशीनच्या कॉस्ट घ्यायचो, त्याच्यानंतर तिथलं रॉ मटेरियल कशा पद्धतीने येतं, परचेस ऑर्डर कशा होतात, हे सर्व माहिती गोळा केली. परंतु सतत मनात एक विचार येत होता की आपण एका ऊस उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपल्या घरी ऊसाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. परंतु दरवेळी काय होतं, बाजारात ज्यावेळेस तो ऊस तोडायला येतो, बाजारभावाचं आंदोलन चालू असतं, त्याला योग्य असा बाजारभाव भेटत नाही. मग जर आपण आपल्या आपल्या ज्या घरी जे ऊसाचं उत्पन्न होतं त्यावरती जर काय प्रक्रिया केली आणि त्याच्यावरती जर काय प्रोसेस करून जर मार्केटमध्ये काय प्रोडक्ट जर असं अवेलेबल करून दिलं तर त्यातून नक्कीच शेतकऱ्याचा 2 रुपयाचा फायदा होईल. आणि त्या दृष्टीने विचार करत असताना मग डोक्यात विचार आला की बाजारामध्ये जे सॉफ्ट ड्रिंक आहेत, आता जे फ्रुटी असतील, एप्पे असतील, माझा स्लाइस, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक आहेत, तर मग अशा पद्धतीचा आपण जर ऊसाचा रस हा पॅकिंगमध्ये जर करून दिला तर तो पिणाऱ्यासाठी सुद्धा 100% हेल्दी आहे. म्हणजे त्याचे भरपूर असे बेनिफिट आहेत ऊसाच्या ज्यूसचे. तर मग असा ऊसाचा ज्यूस पॅक करून जर दिला तर तो पिणाऱ्यालाही फायद्याचा आहे, शिवाय जो कष्ट करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो अशा शेतकऱ्याला त्यातून 2 रुपयाचा फायदा होईल. आणि मग अशा दृष्टीने विचार केल्यानंतर ठरवलं की आपण पॅकिंग शुगर केन ज्यूस करायचा. मग पॅकिंग शुगर केन ज्यूस करायचा तर मग तशा पद्धतीने पावलं टाकली. नंतर ना लक्षात आलं की ऊसाचा रस हा दीर्घकाळ टिकत नाही, किंवा त्याचा कलर चेंज होतो, त्याची टेस्ट खराब होती. मग असं करत असताना मग सरांची भेट घेतली मी एक दिवस, मुळे सरांची. मी त्यावेळेस जॉबला होतो, सरांना जाऊन सांगितलं की अशा पद्धतीने सायंटिस्ट असतील त्यांच्याशी चर्चा केली कशा पद्धतीने हे प्रिझर्व करता येईल. आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत माननीय समीर डोंबे, ज्यांचं आता परवा मार्गदर्शन झालं, त्यांचं सुद्धा मी सतत मार्गदर्शन घ्यायचो की कशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल. आणि मग असं सर्वांनी मदत केल्यामुळे असंख्य लोकांनी मला मदत केली आणि मग सर्वांच्या मदतीनुसार मग मी स्वतः रिसर्चला सुरुवात केली. एक 3 ते 4 वर्ष यावरती रिसर्च केला की ऊसाचा रस हा योग्य पद्धत म्हणजे पॅकिंग अगदी टेट्रा पॅकमध्ये असेल, बॉटलमध्ये असेल, तो पॅक करून व्यवस्थितरित्या म्हणजे त्यात कुठलाही कलर चेंज न करता, त्याची टेस्ट न बिघडता, तो स्टोरेज कसा करता येईल. आणि मग तो फायनली सक्सेस झाला की आता हे होतंय. त्यानंतर मग तो फॉर्म्युला सिक्युअर करायचा, तर मग फॉर्म्युला सिक्युअर करायसाठी काय करायचं, आता सरांनी सांगितलं की आत्मनिर्भर. जर आपण काहीतरी रिसर्च केलं इतके वर्ष आणि त्याचं जर बेनिफिट आपल्याला घ्यायचं असेल तर मग सरांनी आणि बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं की त्यासाठी पेटंट अप्लाय करावं लागेल. मग पेटंटची प्रोसेस समजून घेत गेलो आणि मग फायनली पेटंट अप्लाय केलं. अशा पद्धतीने आतापर्यंतचा हा माझा प्रवास. त्यानंतर मग आता पुढे भविष्यात आता तो प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायचा. तर अशा पद्धतीने आतापर्यंत ही माझी वाटचाल झालेली आहे. आता पेटंट बद्दल बोलायचं झालं तर पेटंट कशा पद्धतीने करता येतं किंवा पेटंटचे प्रोसेस काय आहे, तर सुरुवातीला आपण समजू पेटंट म्हणजे काय हे समजून घेऊ. तर पेटंट कशाला म्हणता येईल की तुमची जी नवीन इन्व्हेन्शन, जे नवीन एखादी इन्व्हेन्शन प्रोडक्ट असेल, इन्व्हेन्शन प्रोसेस असेल, जे तुम्ही पेटंट ऑफिसला सबमिट करता, जो डाटा सबमिट करता आणि त्याचं जे ग्रँट येतं त्याला पेटंट म्हटलं जातं आणि ते ज्याच्या नावाने होतं त्याला पेटंटी असं म्हटलं जातं. तर नक्की इन्व्हेन्शन म्हणजे काय, तर इन्व्हेन्शन या शब्दाचा अर्थ असा की तुम्ही कुठलीही नवीन डेव्हलपमेंट, नवीन प्रोसेस, नवीन प्रोडक्ट ज्यामध्ये आजपर्यंत ज्या नाहीत अशा इन्व्हेंटिव्ह स्टेप तुम्ही त्यात इन्क्लूड केलेले आहेत आणि ते इंडस्ट्रियल आणि पब्लिक किंवा पब्लिकला यूज आहे अशा पद्धतीचं जर काही नाविन्यपूर्ण संशोधन असेल तर त्याला इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. तर इन्व्हेन्शन मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात की अगेन्स्ट बाय नॅचरल, म्हणजे जर आपण हवा पाणी याबद्दल जर आपण काही थोडस त्यामध्ये स्टेप ऍड केल्या तर ते इन्व्हेन्शन मानलं जात नाही. याबरोबर ऍग्रिकल्चरच्या ज्या काही स्टेप आहेत त्यामध्ये जर काय आपण नॉर्मली चेंजेस केलं तर ते इन्व्हेन्शन म्हणलं जात नाही. याचबरोबर अगेन्स्ट बाय मॉरॅलिटी, नैतिकता असते. त्यानंतर पब्लिक हेल्थ जर हजार्डस होत असेल तर ते इन्व्हेन्शन म्हटलं जात नाही. तर ह्या सगळ्या इन्व्हेन्शनच्या बाजू झाल्या. तर मग नंतर पेटंट, तर पेटंट कशा पद्धतीने करता येईल आणि पेटंटच्या प्रोसिजर काय हे फायनली आपण घेऊ. तर पेटंट घ्यायच्या 4 ते 5 प्रोसिजर आहेत. पहिली पेटंट सर्च, त्यानंतर येतं पेटंट ड्राफ्ट. पेटंट ड्राफ्ट झाल्यानंतर आपण ते पब्लिकेशन करतो. पब्लिकेशन झाल्यानंतर एक्झामिनेशन असतं आणि एक्झामिनेशन नंतर ग्रँट असतं. तर सर आपण स्टेप बाय स्टेप या सर्व प्रोसेस समजून घेऊ म्हणजे विद्यार्थ्यांना पण समजेल. तर सुरुवातीला पेटंट सर्च म्हणजे त्याला पेटंटेबिलिटी सर्च असं म्हटलं जातं. तर पेटंटेबिलिटी सर्च म्हणजे तुमचं जे इन्व्हेन्शन आहे, तुमचं जे नवीन जे प्रोडक्ट आहे किंवा जी नवीन प्रोसेस आहे ती पेटंटेबिलिटी आहे का.
तर ते एक पेटंट सर्च असतो, ते पेटंट अटॉर्नी किंवा आपण स्वतः सुद्धा करू शकतो. तर एक त्याच्यासाठी रिसर्च काय असतो किंवा तो सर्च कशा पद्धतीने करायचा हे सांगतो. तर तो थोडक्यात आपल्याला ऑनलाईन करता येतो किंवा ऑफलाईन सुद्धा करता येतो. आपलं जे इन्व्हेन्शन असेल किंवा आपलं जे प्रोडक्ट असेल ह्याच्या अगोदर जर कुणी सेम त्याच पद्धतीचं जर पेटंट अवेलेबल असेल तर आपला तो पेटंट सर्च फेल होतो, किंवा जरी आपण ते पेटंट अप्लाय केलं तरी फायनल स्टेजला ते ग्रँट होत नाही. त्यामुळं सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे की पेटंट सर्च. आपला डाटा, आपण जे इन्व्हेन्शन केले ते इन्व्हेन्शन याच्या अगोदर कुणी केले का, किंवा जर केलं असेल आणि आपला डाटा जर सेम असेल तर ते पेटंट पुढं इन प्रोसेस करण्यात किंवा पुढची प्रोसेस करण्यात कुठलाही अर्थ नसतो. त्यावेळी ज्यावेळेस पेटंट सर्च घेतला जातो त्यावेळेस आपला डाटा हा एकदम नवीन म्हणजे टोटली न्यू हा इन्व्हेन्शन असेल तर आपण पेटंट सर्च मध्ये 100% पास होतो. त्यानंतर मग आपण ड्राफ्टला जातो. ज्यावेळेस पेटंट ड्राफ्ट म्हणतात तो पेटंट ड्राफ्ट असतो. तो पेटंट ड्राफ्ट कशा पद्धतीने करायचा तर पेटंट ड्राफ्ट मध्ये आपली जी प्रोसेस असते, आपलं जे नवीन प्रोडक्ट असतं त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल स्पेसिफिकेशन त्यामध्ये द्यावं लागतं. म्हणजे आपण जो रिसर्च केला तो कशा पद्धतीने केला, त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे आउटपुट काय आले, त्याच्या फ्लो डायग्राम काय, त्यानंतर त्याचं अनालिसिस कशा पद्धतीने घेतलं, पूर्ण ओव्हरऑल थिंग जो आपण रिसर्च केला एक म्हणजे जो कोणी 3 ते 4 वर्ष 5 वर्ष काय जे केले पूर्ण डाटा त्या ड्राफ्ट मध्ये द्यावा लागतो. तो पेटंट ड्राफ्ट म्हणून असतो. तो आयपी म्हणजे इंडियन पेटंट ऑफिसचा जो फॉर्मॅट असतो त्यामध्ये आपल्याला तो सबमिट करावा लागतो. आणि मग पेटंट ड्राफ्ट ज्या दिवशी सबमिट केलं जातं त्या दिवशी आपल्याला पेटंट ऍप्लिकेशन नंबर हा भेटतो आणि पेटंट पब्लिकेशन डेट ह्या दोन गोष्टी भेटतात. पेटंट पब्लिक ऍप्लिकेशन नंबर भेटल्यानंतर साधारणतः 18 महिन्यानंतर पेटंट पब्लिश केलं जातं पेटंट ऑफिसकडून. परंतु जर आपल्याला लवकर पब्लिश करायचं असेल म्हणजे अर्ली पब्लिकेशन तर पेटंट ऍक्ट नुसार अर्ली पब्लिकेशन फॉर्म हा एक पेटंट ऑफिसने दिलेला आहे. तो अर्ली पब्लिकेशनचा फॉर्म भरायचा, त्याची काय असेल ती गव्हर्नमेंट फी द्यायची. त्यानंतर ते केल्यानंतर आपलं पेटंट हे 1 महिन्याच्या आत पब्लिश होतं आणि ते सर्वांना म्हणजे पाहण्यासाठी जनरली पब्लिकली ते ओपन होतं, रीड करता येतं, रिसर्च करता येतं. त्यानंतर पब्लिकेशन झाल्यानंतर मग आपण एक्झामिनेशनला जातो. एक्झामिनेशन साठी आपल्याला एक रिक्वेस्ट ऑफ एक्झामिनेशन असा आपल्याला एक कंट्रोलरकडे फॉर्म द्यावा लागतो. तो फॉर्म भरून दिल्यानंतर मग तो जे पेटंट ऑफिसचे जे कंट्रोलर असतात ते आपलं पेटंट एक्झामिनरकडे सबमिट करतात. एक्झामिनर तो एक्झामिनला घेतो. एक्झामिनर प्रामुख्याने त्यामध्ये दोन गोष्टी पाहतो की आपलं जे पेटंट आलेलं आहे ते पेटंट आणि आपल्या अगोदर जर कुणाचं ते पेटंट असेल किंवा त्याच्या रिलेटेड जर सेम डाटा असेल तर तो मॅच केला जातो. जर त्यामध्ये जर सेम काय असेल तर मग आपल्याला FER म्हणजे फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट हा आपल्याला एक्झामिनर पाठवतो. मग तो FER आल्यानंतर मग आपण त्याला एक्सप्लेनेशन द्यायचं की तुम्ही जे सांगता त्या पेटंटचा आणि माझ्या पेटंटचा जो सिमिलॅरिटी डाटा येतो त्यामध्ये माझं डिफरंट थिंग आहे आणि त्यांची डिफरंट थिंग आहे. आणि मग ह्या गोष्टी झाल्यानंतर जर त्यांना करेक्ट वाटलं तर मग ते पेटंट ग्रँट केलं जातं किंवा SER परत एक सेकंड एक्झामिनेशन रिपोर्ट येतो आणि मग त्या रिपोर्टला आपल्याला परत अन्सरिंग द्यावं लागतं. आणि ह्यामध्ये असा एक प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस पब्लिकेशन झाल्यानंतर दुसरा कोणी एखादा आपल्या पेटंटला क्लेम करू शकतो. ज्यावेळी तो क्लेम करतोय की हे पेटंट माझं आहे किंवा हा रिसर्च माझा आहे त्यावेळी मग कंट्रोलर किंवा एक्झामिनर त्या समोरच्या पार्टी आणि पेटंट ऍप्लिकंट म्हणजे आपण अशा दोघांना हायरिंग केलं जातं. दोघांचे स्टेटमेंट घेतल्या जातात. ज्यापैकी ज्याचा ऑथेंटिक आणि करेक्ट डाटा असेल त्याच्या बाजूने तो रिझल्ट दिला जातो. अशा पद्धतीनं पेटंट ग्रँट होतं. सर काय प्रश्न असतील तर तुम्हीच विचारा. आता छान सांगितले तू पेटंट कसं मिळवायचं हे तर फार छान सांगितलंय. फक्त एक सांग की आता समजा आपण पुण्यासारख्या शहरातून किंवा पुणे जिल्ह्यातून आपल्याला पेटंट जर फाईल करायचंय तर तू जे म्हणतोय ऑफिस त्याचं ऑफिस कुठे आणि कसं त्याला कॉन्टॅक्ट करायचं. हा तर सरांनी प्रश्न विचारला की पेटंट आपण फाईल कसं करायचं तर त्याच्या दोन पद्धती आहेत. एक आपण स्वतः सुद्धा करू शकतो किंवा एक पेटंट एजंट किंवा पेटंट अटॉर्नी असं म्हटलं जातं. तर आपण स्वतः केलं तर बेस्टच आहे. परंतु जे त्या पेटंट ऑफिसचे जे ड्राफ्ट म्हणतो आपण जो पेटंट ड्राफ्ट करताना लागतं त्यामध्ये जी लँग्वेज असते ते एकदम म्हणजे करेक्ट आले पाहिजे. एक वर्ड असेल तर त्याचं मिनिंगफुल असं वर्ड पाहिजे त्यामध्ये आणि जे आपले इन्व्हेन्शन आहे ते आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये पुटअप करता आलं पाहिजे. हे जर आपल्याला जमत असेल तर आपण स्वतः सुद्धा करू शकतो. ऑनलाईन सगळं प्लॅटफॉर्म आहेत, ऑनलाईन फॉर्म भरावं लागतात किंवा आपण पेटंट एजंट हायर करू शकतो. पुण्यामध्ये भरपूर पेटंट एजंट आहेत, भरपूर पेटंट अटॉर्नी आहेत. मी सुद्धा एका कन्सल्टन्सी केलं त्यामध्ये डॉक्टर ॲडव्होकेट अभिजित आणि ॲडव्होकेट अमर सर यांनी सुद्धा भरपूर असं मला मार्गदर्शन केलं. अशा भरपूर आपण नेटवरती सर्च केल्यानंतर भरपूर पेटंट अटॉर्नी आपल्याला सर त्यावरती भेटतात.
ते फी घेतात साधारणतः प्रत्येक 30,000 पासून तर 70 ते 80,000 पर्यंत वेगवेगळ्या एजन्सी असतात, त्यांच्या वेगवेगळ्या रूल्स प्रमाणे ते आपले चार्ज करतात आणि आपल्याला ते पेटंट फायनल करून देतात. आपला डाटा त्यांना द्यायचा, ते फक्त ते प्रोसेस करून देतात. बरं, आता ह्या ऊसाच्या बाबतीत जर म्हटलं तर तू निवडताना म्हणजे ऊस आणि ऊसाचा रस ह्या विषयापर्यंत कसा पोहोचला, म्हणजे तोच काय निवड केलीस तू? ऊस आणि ऊसाचा रस हा निवडायचं प्रामुख्याने कारण, एकतर आम्ही म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला मुलगा, आमच्या घरचं शेतीचं उत्पन्न आणि त्यामधून येणारा ऊस, तर प्रत्येक वेळी असं होतं की ऊस ज्यावेळेस तुटायला येतो म्हणजे त्याचं 12 महिने कम्प्लीट होतो, तो दिवाळीच्या टप्प्यात येतो आणि प्रत्येक वेळेला दिवाळी गोड असते, परंतु जे ऊस उत्पादक शेतकऱ्याला असते त्याला नेहमीच त्यावेळेस ऊसाला बाजारभाव भेटत नाही, प्रत्येक वेळी त्यावेळेस त्याला आंदोलन करावं लागतं. आपण पाहत असतील की पश्चिम महाराष्ट्रात दरवेळेस दिवाळी कडू, शेतकऱ्यांची दिवाळी कडू अशा न्यूज पेपरला बातमी येत असतात आणि मग असं प्रत्येक वेळी होतं की वर्षभर शेतकरी इतका प्रामाणिकपणे आणि कष्ट करतो, त्यामध्ये आतोनात असे कष्ट असतात आणि मग फायनल स्टेजला आल्यानंतर एक वर्षभर त्याने ते सांभाळायचं आणि फायनल स्टेजला आल्यानंतर दुसऱ्याने अगदी केवढ्या रेवड्याच्या भावात त्याचं मोल ठरवलं जातं. मग अशा वेळी आंदोलन वगैरे चालू असतात आणि मग ते आंदोलन विचार केले, आपण स्वतः शेतकरी असून आपल्याला पण हे प्रॉब्लेम येतो, ऊसाला बाजारभाव भेटत नाही, जर आपण थोडीफार तरी एकदम आपण मोठा नाही पण खारीचा वाटा जरी त्यामध्ये उचलला आणि शेतकऱ्याला जर त्याच्यातून 2 रुपयाचा जरी फायदा आपल्याकडून झाला तर नक्कीच आपण यामध्ये प्रोसेस केली पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने स्वतःचं एक घरचं उत्पन्न असल्यामुळं रॉ मटेरियल आपला स्वतःच आहे, दुसऱ्या कोणावर तुम्ही विसंबून राहावं लागायचं नाही, हा सर्व विचार करून मग ह्या ऊसाच्या शुगर केन ज्यूस मध्ये मी त्यामध्ये रिसर्च चालू केला. बरं, आता भविष्यात तुझी काय कल्पना आहे, म्हणजे तू भविष्यात नक्की याचं काय मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करून प्रोड्यूस करून पॅकिंग करून तू स्वतःच डिस्ट्रीब्युशन करून विकण्याचा तुझा प्लॅन आहे की ह्या तुझा पेटंट तू कोणाला तरी वापरायला देऊन त्याच्यातून काय अर्थ अर्जन करायचा विचार आहे तुझा? हा, तर आता सरांनी विचारलं तशा पद्धतीनं आता येणाऱ्या मी आता स्वतः एक रस्केन ह्या ब्रँडच्या अंडर आपण आता स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत, कारण ते पेटंट कुणाला देणं आणि ते हा आता ह्याच्याबद्दल जर एक सांगायचं झालं तर मी पाठीमागे एका इव्हेंटला गेलो होतो, त्यावेळी त्यांनी मला सजेस्ट केलं असंच, तर त्यावेळी तिथं बरेचसे मान्यवर होते, त्यांनी त्यावेळेस एक हे सांगितलं, एक तिथं डिफरंट सांगितलं की बीएससी अग्री म्हणा किंबहुना इंजिनियर म्हणा यामधला फरक काय असतो. तर त्यांनी माझं झाल्यानंतर एक जण बोलले, त्यांनी सांगितलं की हाच मुलगा जर बीएससी अग्री म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या कोर्स मधून आला असता तर 100% त्यांनी ते रिसर्च वगैरे केलं असतं, परंतु रिसर्च करून थांबला असता, त्यांनी वाट पाहिली असती, गरीब असला असता, म्हणलं असता कोणीतरी येईल मोठी कंपनी माझं पेटंट विकत घेईल आणि मी मोकळा होईल, पण म्हणले हा इंजिनियरचा एक फरक होता आणि ते स्वतः इंजिनियर होते, एका शुगर फॅक्टरीचे ओनर आहेत ते, तर त्यांनी सांगितलं मी स्वतः इंजिनियर आहे, हा इंजिनियर हा काय करणार आता, हा स्वतःचं प्रोडक्शन करणार किंबहुना असं काहीतरी करणार की तो स्वतःहून धडपड करणार, हा गरीब असणार नाही कारण हा एक इंजिनियर आहे. आणि हेच एक इंजिनियरची धडपड असते की आता थांबायचं नाही, आता इथपर्यंत आलोय आता ह्याच्या पुढे जायचं, तर मग ह्याच्या पुढे जायचं तर काय करायचं, मग प्रोडक्शन सुरू करायचं. तर प्रत्येक ह्याचं प्रोडक्शन सुरू करताना सुरुवातीला म्हणजे पर्सनली मला वाटतं की आपण त्या गोष्टीचा सर्वे करावा, सर्वात महत्वाची गोष्ट असते सर्वे, कारण हा प्रोडक्ट नवीन आहे म्हणजे हा मार्केट आपल्याला रिस्पॉन्स कसा करेल हे सर्वात महत्वाचं आहे. मग ह्या सर्वेच्या दृष्टीनं मी बऱ्याचशा कॉलेज म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये सर्वे केला, याबरोबर भारतीय विद्यापीठ असतील, पुण्यामधले जे नामांकित आपले कॉलेजेस असतील तिथे केला, बागेत केला, प्रत्येक ठिकाणी सर्वे केला की असं असं प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आलं तर तुम्ही घ्यायला इच्छुक असाल का. कारण कुठलंही प्रोडक्ट जर मार्केटमध्ये यायचं असेल तर सुरुवातीला सर्वे खूप इम्पॉर्टंट असतो, कारण तो जर पॉझिटिव्ह आला तर पुढे जाण्यात मजा आहे. आणि मग त्याच्यातून पॉझिटिव्हनेस आल्यानंतर मग पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर मग रस्केन नाव कसं घेतलं, तर एक असं वाटायचं की संस्कृत मध्ये नाव असावं, परंतु बऱ्याच जणांचं आलं की संस्कृतचं नाही तर थोडंसं इंग्लिश, मग मॉडिफाय वर्ड काय करता येईल, मग रस्केन, मग ऊसाच्या रसाला संस्कृत मध्ये काय म्हटलं जातं, मग त्याच्यातून कळलं की ऊसाच्या रसाला रसिका म्हटलं जातं, लसिका म्हटलं जातं, मग त्यातला रस आणि शुगर केन मधला केन असं करून एक मॉडिफाय शब्द केला की रस्केन, मग त्याचं डिझाईनिंग वगैरे तो पार्ट केला. आता जर स्वतः प्रोडक्शन चालू करायचे, परंतु एक इंजिनियर असल्या कारणाने एक मोठा त्या म्हणजे एक प्लस पॉइंट आहे की प्रोडक्शनची बऱ्यापैकी आपल्याकडे ऑलरेडी माहिती होती की मशीन कुठल्या पद्धतीचे घ्यावं लागतील, कशा घ्यावं लागतील, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्यानंतर त्याचं फूड ग्रेड कसं घेता येईल, त्याचा सेटअप कशा पद्धतीने लावता येईल. एक इंजिनियर ह्या नात्याने मला ते एकदम सहज आणि सोपं वाटलं, म्हणजे बाकीच्यांना जे डिफिकल्टी वाटतं ते आपल्याला प्रोडक्शन मध्ये आपण सहज ते करू शकतो. मग मार्केट अपॉर्च्युनिटी कशा घेता येतील, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी एक येतं, एक सांगायचं जरा झालं विद्यार्थ्यांना
तर ज्यावेळी मार्केटमध्ये जो प्रॉब्लेम असतो प्रत्येकाने एक संधी शोधली पाहिजे की मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय आणि त्या प्रॉब्लेमला जर आपल्याला सोल्युशन देता आलं तर 100% आपण सक्सेस होऊ शकतो. कारण मार्केटचा प्रॉब्लेम म्हणजे मार्केटला प्रॉब्लेम काय होता की ऊसाचा रस हा रसवंती भेटतो. परंतु जर आता ट्रॅव्हल करायचं ठरलं की सरांना जर इकडं पुण्यावरून कुठं बाहेर जायचं तर सर त्यांच्या गाडीमध्ये तो पॅकेट ठेवू शकत नाही. किंबहुना जर सरांनी मागे सांगितलं 12 महिने रस मिळत नाही. आता आपल्या पुणे एरिया असतील महाराष्ट्रामध्ये असेल हा ऊसाचं उत्पन्न जास्त आहे. परंतु राजस्थान सारखा एरिया असेल त्याच्यानंतर अजून बाहेर गेलात तुम्ही अगदी दुबई वगैरे जर विचार केला तर तिथं कुठलाही सोर्स नाही आहे. आणि मग अशा वेळी तिथं जर आपण रसाची ऊसाच्या रसाची उपलब्धता करून दिली त्यांना जर पॅकेजमध्ये जर दिला आणि जो जर दीर्घकाळ टिकणारा असं जर दिला तर तो 100% म्हणजे हा मार्केटचा प्रॉब्लेम होता. आणि हा मी मार्केटचा प्रॉब्लेम शोधला की मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय तर ऊसाचा रस पॅकिंगमध्ये भेटत नाही त्याचे काय काय कारण आहेत ते अनालिसिस केली आणि ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन दिलं. असं प्रत्येकाने करावं की कुठंतरी मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे आणि मग त्या प्रॉब्लेमला जर आपल्याला सोल्युशन देता आलं तर 100% आपण सक्सेस होतो. मार्केटमधला प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि त्या तुम्ही त्याला सोल्युशन कशा पद्धतीने देता ह्यावरतीच तुम्ही 100% सक्सेस होता. फक्त तो प्रॉब्लेम शोधणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. बरं, आता हे तुझं डिप्लोमा तू आधी केलास, नंतर डिग्री केलीस, तर ते शिकत असताना तुझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपल्याला काहीतरी बिझनेस करावा. एज्युकेशन झाल्याच्या नंतर कंपनी ज्यावेळेला तू जॉईन केली कंपनीत काम करत असताना तुला असं वाटलं की आता बिझनेस करावा आणि मग असं काहीतरी आपण पेटंटच्या दृष्टीने जावं? नाही, डिप्लोमा आणि डिग्री ह्याला असताना सतत मनात तर विचार येत होता की आता आपण बीई कम्प्लीट होईल तर मग त्यावेळी आपण जॉब करायचा का बिझनेस करायचा. तर एक माइंडसेट होता की बिझनेस करायचा पण 100% त्यावेळेस नव्हतं की हाच बिझनेस करायचा. परंतु प्रत्येक वेळी वाटत होते की मी इथं कशासाठी आलो, इथं कशासाठी आलो तर मी एक इंजिनियर होण्यासाठी आलो. इंजिनियर होण्यासाठी आलो तर भविष्यात माझ्याकडून काहीतरी एक नाविन्यपूर्ण असं प्रोडक्ट करायचं किंवा नाविन्यपूर्ण असं काहीतरी काम करायचं जेणेकरून सर्वांना त्याचं की सहज असं उपलब्धता होईल अशा पद्धतीने काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवायचं पहिल्यापासून मनातच होतं. तर इथं कशासाठी आलो एक ह्याचं एक छान उदाहरण आहे. तर एक थोडस विषयांतर होईल परंतु एक थोडस उदाहरण एक हे करतो. एक संस्थान होतं सर पूर्वीचं आणि त्या संस्थानाचा राजा वयोवृद्ध झाला होता. त्यांना त्यांचा राजा निवडायचा होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा राजा जो निवडायचा तो आपल्या रक्तातला किंवा कुटुंबातला नाही निवडायचा तर आपल्या संस्थानामधला आपल्या स्वराज्यातला कुणीही एखादा 10 ते 11 वर्षाचा मुलगा असेल त्याला घ्यायचं, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा, तो राजा होण्याच्या लायकीचा असेल तर त्याला निवडायचं आणि ट्रेनिंग द्यायचं. असं झाल्यानंतर त्या राजाने एक कमिटी नेमली आणि सांगितलं की आपल्या संस्थानामधल्या 10 वर्षाच्या मुलांची इंटरव्ह्यू घ्या, त्यामध्ये जो राजा होण्याच्या लायकीचा आहे त्याला ट्रेनिंग द्या आणि तो राजा करू. त्यांनी त्या संस्थानाभर संपूर्ण दवंडी दिली आणि सतत 40 दिवस त्याचे इंटरव्ह्यू चालू होणार होते. प्रत्येक दिवशी मुलं यायची, प्रत्येक गावातून 10 वर्षाची मुलं यायची. आल्यानंतर असं MPSC किंवा UPSC जे इंटरव्ह्यूचं पॅनल असतं, यू पॅनल, तशा पद्धतीने तिथं पॅनल केलेलं होतं. आणि येणारा इंटरव्ह्यूला येणारा राजा होण्याच्या इंटरव्ह्यूला येणारा समोर मुलगा यायचा, खाली रेड कार्पेट हातरलं होतं, वरती उच्च श्रीमंतीची अशी झुंबर होती, साईडचं संपूर्ण वातावरण अगदी श्रीमंतीने दिपून जाईल अशा पद्धतीचं तिथलं वातावरण होतं. 10-11 वर्षाचा गावाकडचा मुलगा तिथं जायचा. तिथं गेल्यानंतर त्याला प्रामुख्याने 3 प्रश्न विचारले जायचे. तुझं नाव काय, तुझं गाव काय, ना तू इथं कशासाठी आला. तर हे सर्व मुलं नाव सांगायचे, गाव सांगायचे आणि इथं कशासाठी आलं सांगायचं. सर 11 ते 12 वर्षाच्या मुलाच्या वयोगटाचा जो म्हणजे त्यांचा जो एन्जॉय होता की मला लाल दिव्याच्या गाडीत फिरायला मिळेल, मला कॅडबरी मिळेल, मला इकडे फिरायला मिळेल, मला हे खायला मिळेल, मला ते खायला मिळेल, त्या वयोगटाच्या दृष्टीने सर्वजण उत्तर देत होती. म्हणजे इट ड्रिंक अँड बी हॅपी ह्याच्या उक्तीच्या पलीकडे त्या वयोगटात कुणी जात सुद्धा नाही. तर असंच एका डोंगर कपारीतलं, त्या संस्थानातलं डोंगर कपारीत एक गाव होतं. त्या गावात एक 10 ते 11 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या घरातल्या सुलत्याने सांगितलं की बाळ उद्या तू त्या इंटरव्ह्यूला जा, राजा होण्याच्या इंटरव्ह्यूला. आणि तो मुलगा मग दुसऱ्या दिवशी त्या इंटरव्ह्यूला गेला. शेवटचा दिवस होता. तो मुलगा अगदी आत्मविश्वासानं त्या रेड कार्पेटवरून अगदी विलक्षण असं पावलं टाकत त्या कमिटी समोर गेला. त्याने एक वार त्या कमिटीच्या नजरेला नजर भिडवली आणि प्रश्न विचारणारा प्रश्न विचारून विचारून थकला होता, चहा पिऊन पिऊन थकला होता. त्याने पहिले 2 प्रश्न विचारले, सरळ तिसरा प्रश्न विचारला, तू इथं कशासाठी आला. आणि त्याने उत्तर दिलं, राजा होण्यासाठी आलो. आणि हेच उत्तर कमिटी अपेक्षित होतं. आजपर्यंत प्रत्येक मुलाला त्या सर्व मुलांनी उत्तर दिलं होतं असं वेगळंच होतं की राजा होण्यासाठी मी आलो, तू कशासाठी आला. तर त्याने सांगितलं, राजा होण्यासाठी आलो. त्या कमिटीने त्याला उचललं आणि सांगितलं, हाच आमचा राजा. आणि ही कहाणी आहे महाराजा सयाजीराव गायकवाडांची. ज्या व्यक्तीला ज्या आजपर्यंत जे महामानव झालेत
त्या प्रत्येकाला कळलं की मी इथे कशासाठी आलो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, किंबहुना आता जे आपले जे मोठे मोठे यशस्वी उद्योजक आहेत, टाटा असतील, अंबानी असतील, ह्या प्रत्येकाला कळलेलं आहे मी इथं कशासाठी आलो, मी इथं कशासाठी आलो, माझं एक स्वप्न आहे, माझं एक ध्येय आहे, हे ध्येय हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो. तसंच आपले जे कॉलेजमध्ये विद्यार्थी येतो तो कशासाठी येतो, तर त्या प्रत्येकाने ठरवलं पाहिजे मी इथं कशासाठी आलो, मी आयओटी मध्ये कशासाठी आलो, मी एक इंजिनियर बनण्यासाठी आलो, मी उद्या माझं भविष्य घडवण्यासाठी आलो, माझंच नव्हे तर माझ्या सोबत माझ्या संपूर्ण म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी, किंबहुना माझ्या हातून जेवढं होईल त्या सर्व जनसामान्यांचं जीवनमान उदार उंचवण्यासाठी माझा जन्म झालाय की एक ध्येय, आणि ते ध्येय मला पूर्ण करायचे पर्सनली असेल किंवा जगाचं त्यामध्ये कल्याणाचा विचार असेल, परंतु सतत विचारायला पाहिजे की मी इथं कशासाठी आलो, तर माझ्या हातून माझं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करण्यासाठी आलो. खूप छान समीर. पण एक आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुझे आता हे करायचं म्हणतोयस, फॅक्टरी काढायची म्हणतोयस किंवा उत्पादन करायचं म्हणतोयस, तर याच्यासाठी काय तुला वाटतं, म्हणजे खरंच सकारात्मक पोझिशन आहे का बिझनेस करण्यासाठी, त्यासाठी अर्थसाह्य असेल किंवा बाकी काही तंत्रज्ञानाची उपलब्धता असेल, तर कसं वाटतं? म्हणजे बऱ्याच ठिकाणी बोललं जातं किंवा काही बरेचसे लोक निगेटिव्ह दृष्टीने बोलत राहतात बिझनेस करायच्या दृष्टीने, तर तू आता त्याच्या हाफ मार्क पूर्ण केलेला आहेस, तुला काय वाटतं हे खरंच मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं हे सकारात्मक आहे की नाही? नक्कीच. आणि आता तर आता जर आपल्याला म्हणजे आता मी स्पेसिफिक माझ्या प्रॉडक्ट बद्दल जर बोलायचं झालं, तर आता कोविडमुळं म्हणजे कोरोनामुळे जर आता जर आपण पाहिलं की बाहेर जे बाहेरचं खाद्यपदार्थांचं असेल जे प्रमाण असेल घेण्याचं उघड्यावरती वगैरे, ते लोक टाळणार आहेत. आणि आता पूर्ण हायजिनिक वर आणि क्लीन पॅकिंग वरती लोकांचा भर आहे. त्या दृष्टीनं मी आता माझ्या प्रोडक्टचं त्याच दृष्टीने की मार्केटिंग करतोय की अशा पद्धतीचं आपण पॅकिंग घेतोय. तर त्यानंतर दुसरा प्रश्न आला की आर्थिक सहाय्य, तुम्ही जे म्हणता ते सर्वात इम्पॉर्टंट आहे, किती नाही म्हटलं आपण तरी इन फायनान्शियल हे सर्वात इम्पॉर्टंट. तर फायनान्शियलसाठी आता आपल्याकडे भरपूर म्हणजे बँकांची स्कीम असतील, त्याच्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचं असतील, आता मी त्याच्यामध्ये माझी प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये तशा पद्धतीने फायनान्शियल आपल्याला करता येतं किंवा पर्सनली फायनान्शियल करता येतात. बरेचसे इन्व्हेस्टर असतात, त्या पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यानंतर तंत्रज्ञानाचा जर विषय असेल तर मशीन परचेस कशी करता येतील. आणि माझा एक भर आहे सर की मोठा किंवा लार्ज कॅपॅसिटीचा प्लांट न लावता अगदी छोटा प्लांट लावायचा, म्हणजे मोठा प्लांट अगदी लार्ज काहीतरी सीआर मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा छोटा प्लांट लावायचा. छोट्या प्लांट मध्ये फक्त पुण्यापुरतं जरी सुरुवातीला मार्केट आलं आणि त्याच्यातून जर चांगला रिझल्ट येत गेला तर मग नक्कीच आपल्याला रिझल्ट येत गेल्यानंतर मग आपण लार्ज प्लांट कडे जायचं. आणि हे एक माझं एक म्हणजे पर्सनली मत आहे की प्रत्येकानेच एकदम मोठं लार्ज काहीतरी करण्यापेक्षा छोट्यातून मोठी सुरुवात करावी आणि लोअर टू अप्पर जाणं कधीही चांगलं. अशा पद्धतीने एक छोट्या प्लांटचा माझा विषय चालू आहे की जो छोट्या गुंतवणुकीत प्लांट सुरू होईल आणि त्याच्यातून मग प्रोडक्ट झाल्यानंतर जर तुम्ही म्हणता की मार्केटचा मग त्यावेळेस रिझल्ट येईल की मार्केट कशा पद्धतीने याला अप्रोच करतोय, जर मार्केटने पॉझिटिव्ह घेतलं 100% तर मग आपण पुढे पुढे त्यामध्ये प्रोग्रेस करणार आहोत. बरं, आता बहुतेक तू गावापासून सुरुवात करशील ना प्लांट लावायला? हो हो सर. हा म्हणजे कारण शेवटी काय आता नाहीतरी गरज आहे, म्हणजे खेड्याकडे जाण्याची गरज आहे. आता शहर आता काय झालंय आपण पाहिलं, शहरांची काय अवस्था आहे आपण पाहतो आता, आणि गावाकडे जायची गरज आहे. रॉ मटेरियल जे आहे ते सगळं म्हणजे गावाकडेच आहे ऊसाचं उत्पादन, त्यामुळे प्लांट हा इथंच लावा कारण ते ट्रान्सपोर्ट वगैरे बाकीचं सगळं हे होत. बरोबर बरोबर. तर मग एकंदरीत हा प्रवास म्हणजे मला कसं वाटतं माहितीये का, की म्हणजे मी आता तू वाईट नको वाटून घेऊस, पण एक मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की करिअरच्या टप्प्यावरती काय मानलं जातं की जो अभ्यासात फार हुशार हा शब्द मी वापरतोय, फार हुशार, पहिल्या दोनात येणारा, पहिल्या तीनात येणारा, पहिल्या पाचात येणारा किंवा युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करणारा, म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे काय अँगलनी बघितलं जातं की हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने उद्या देशाचं भवितव्य आहे किंवा हा काहीतरी खरंच काहीतरी करणार आहे. पण ज्यावेळेला तुझ्यासारखा विद्यार्थी इन द सेन्स कसा मिडल ऑर्डर बॅट्समन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ज्यावेळेला टॉप लेवलला जसं आपण म्हणायचं पूर्वी किंवा तेंडुलकर टॉपला येऊन खेळायचा, वीरेंद्र सेहवाग टॉपला येऊन खेळायचा, पण मध्ये द्रविड सारखी भक्कम लोक लागतात, द्रविड सारखा मध्ये बॅट्समन मिडल ऑर्डरला लागतो. तर तुझ्याकडे बघून मला फार आश्चर्याचं म्हणजे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही काही, कारण का स्टडी प्लेअर आहेस तो आणि त्यातून तू जी खरीच अचीवमेंट केली आहेस ती खरीच नेत्रदीपक अचीवमेंट याच्यासाठी मी मानतो की नुसतं अभ्यासच सबकुछ नसतं किंवा नुसतं
पर्सेंटेज मिळवणं सबकुश नसतं, त्याच्या बरोबरीने जे पॅरल विचार करावे लागतात त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती फार महत्वाची असते. तर मग आता शेवटचं फक्त जाता आता तू फक्त मला एवढं सांग की असं तुला कधी वाटतं का रे, किंवा आपण समजा शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना भले नाही पहिला आलो, नाही कधी दुसरा आलो, नाही कधी तिसरा आलो, नाही कधी समजा पाचवा आलो, पण आपण आज जे आज अचीव केलेलं आहे, जे आज आपण अचीव केलेलं आहे, तर त्यासाठी खरंच आपल्यामध्ये काही वेगळं पोटेन्शियल होतं का, आपण जाणीवपूर्वक काहीतरी प्रयत्न करून हे आज अचीव केलेलं आहे? हा, तर सरांनी आता जे सांगितलं की टॉपर आणि लोअर, तर मी सांगू शकतो की मी ज्यावेळेस क्लासमध्ये होतो त्यावेळेस मी पुढच्याही बेंचवर बसायचो नाही किंवा मागच्याही नाही. जे मिडल क्लास असतात सर, म्हणजे जे मिडल असतात, तशाच पद्धतीने मी त्याही समीरकडे आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यावेळेला नोकरी होती, तुझ्याकडे नोकरी होती. तुम्ही जर ठरवलं असतं तर पुण्यासारख्या शहरामध्ये तुमच्याकडे नोकरी होती, पुण्यामध्ये घर घेतलं असतं, गाडी घेतली असती, बंगला घेतला असता, पुण्यात वास्तव्याला राहिले असते, करिअर बनून गेलं असतं. पण नाही, ओढ गावाची महत्वाची असते, आजची ती गरज आहे. तर मी खरंच ह्या आजच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, आपल्या मेकॅनिकल विभागाच्या वतीनं आणि आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं समीर तुझ्या सगळ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती तू उपस्थित झाला म्हणून तुझे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.